आज आपण बनवतोय नागपंचमी स्पेशल रेसिपी नागपंचमीला तवा चुलीवर गॅसवर ठेवायचा नाही अशी प्रथा आहे आणि आजही ही प्रथा फॉलो करतात आणि जेवण तर बनवायचं आहे आपले पूर्वज किती हुशार होते त्यांनी बघा परमपूलचाच एक मेनू शोधून काढला जो की तव्यावर भाजायचा नाही तो वाफायचा त्याला कानवली असे म्हणतात ही कानवली वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात आमच्याकडे याला कानवली असे म्हणतात काही भागात याला कान्होले म्हणतात दिंडे म्हणतात काही भागात पातोळे म्हणतात हे कानवले नागपंचमीच्या दिवशी खास करून बनवले जातात आणि देवाला नैवेद्य देतात माझ्या प्रिय खवाईंना माझा नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपली नागपंचमी स्पेशल पारंपरिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी येथे दीड वाटी चण्याचे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यामध्ये भरपूर पाणी टाकून तीन ते चार तास भिजवून घेतली आहे या डाळीमध्ये भरपूर पाणी आहे म्हणून मी यामध्ये पाणी टाकणार नाही पूर्णाला छान रंग यावा म्हणून थोडीशी हळद टाकायची आणि पुरण मऊ शिजलावं म्हणून थोडंसं तेल टाकायचं आता मी हे टोपात शिजवून घेणार आहे तुम्ही पाहिजे तर कुकरमध्येही दोन ते तीन शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकता डाळ भिजलेली आहे तिला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेऊया मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ आपण चपातीला पुरणपोळीला मळतो ना तसं नाही मळायचं एकदम घट्ट मळायचं म्हणजेच पुरीला मळतो ना तसंच मळायचं या पद्धतीने या पिठावर थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं तेल लावून मळल्यावर काय होतं पीठ वरच्या साईडने कडक होत नाही पीठ पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घ्यायचं थोडं जास्त वेळ भिजले तरी काही प्रॉब्लेम नाही पण पीठ मळले की लगेच कानावले बनवायला घ्यायचे नाही पीठ थोडंसं भिजूनच द्यायचं डाळ पण छान शिजली आहे हे बघा इझिली प्रेस होते म्हटल्यावर डाळ छान शिजली आहे गॅस बंद करायचा आणि डाळीतलं एकशेच पाणी काढून घ्यायचं मी डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आता काय करायचं एक मॅसर घ्यायचं आणि डाळ मॅश करून घ्यायची मी डाळ यासाठी मॅश करत आहे नंतर पुरण वाटायचे किंवा तयार करायचे कष्ट पंच्याहत्तर टक्के कमी होतात म्हणजेच काय होतं एकदम पटकन पुरण तयार होते यामध्ये एक वाटी गुळ टाकून घ्यायचा गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ मिक्स करून घ्यायचा आता या पुरणाला कट देऊन घ्यायचं जोपर्यंत पुरण चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत मिडियम फ्लेमवर पुरण परतून घ्यायचं पुरणामध्ये चमचा असा उभा आहे म्हणजेच आपलं पुरण परफेक्ट तयार झाले आहे हे पुरण जरा गरम आहे तेच मी चालणीवर तयार करून घेतले आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं वेलची पावडर टाकायची आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची हे मिक्स करून घ्यायचं पुरण आणि पीठ रेडी आहे आता आपण कानवले वापायची तयारी करूया मी एक चालणी घेतली आहे त्यावर एक ओला सुती कपडा टाकून घ्यायचा तुमच्याकडे केळीचे पान हळदीचे पान असेल तर तुम्ही रुमालाऐवजी वापरू शकता आता पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि त्यामधून थोडासा गोळा काढून घ्यायचा पुरीला जेवढा गोळा घेतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आणि एकसारखा लाटून घ्यायचा पीठ घट्ट आहे ना त्यामुळे पुपाठाला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही कानवल्याचे आवरण हे पातळच बनवायचे या पद्धतीने आता यावर दोन चमचे पुरण टाकून घ्यायचे आणि या पुरणाला आयत आकृती शेप देऊन घ्यायचा साइडचा रिकामा पोर्शन असा पूर्णावर घ्यायचा आणि फोड करून घ्यायचा चारही बाजूनी फोल्ड करून घेतले की आपले छान असे कानावले तयार होते हे बघा आपले कानवले तयार झाली आहे ते चालणे ठेवून घेऊया दुसरे कानवले बनवण्यासाठी मी पूर्णाला हातावरच असा आयताकृती शेप दिलेला आहे तो बरोबर लाटलेल्या पोळीच्या मध्यभागी ठेवायच्या आणि त्याच्याकडा फोड करून घ्यायच्या आहे की नाही कानवले बनवायला सोपे पुरणपोळी बनवायला धाकधूक असते टेन्शन असते पुरणपोळी फुरते की काय पण कानवल्याचे तसे नाही एकदम झटपट बनवून होतात आणि काही टेन्शन नाही त्यामुळे या येणाऱ्या नागपंचमीला ही रेसिपी नक्की ट्राय करा याच पद्धतीने मी आणखी काही कानवले बनवून घेतले आहे आता हे वापरून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करून घेतले आहे त्यामध्ये मी दोन स्टँड ठेवून घेतलेली आहे तुमच्याकडे एकच हायटेड स्टँड असेल तर ते वापरा किंवा स्टीमर असेल तर स्टिमरमध्ये वाफवा आता त्यावर चालणी ठेवून मीडियम फ्लेमवर कडेवरती झाकण लावून दहा ते पंधरा मिनटे हे कानवले वापरून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटानंतर कानवले मस्त वाफळलेले आहे गॅस बंद करायचा आणि पुन्हा कडेवर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे कानवले कडेमध्येच राहून द्यायचे दहा ते पंधरा मिनिटानंतर हे पहा मी कानवले कडेमधून बाहेर काढले आहे कानवले फुटले नाही चिरा पडल्या नाही एकदम छान तयार झाली आहे दिसायलाही खूप छान दिसतात मी तुम्हाला एक कानवले तोडून दाखवतो अजिबात चिवड झालेली नाही हे कानवले खायचे कसे आमच्याकडे दुधासोबत गुळवण्यासोबत खातात नाहीतर मग गरम गरम कानवल्यावर तूप घालायचे आणि असेच खायचे खूप छान लागतात जाता जाता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये डागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वात महत्वाचे म्हणजे काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू फॉर वॉचिंग